मिशनच्याकडे 14 जिल्हे पहिलेपासूनच होते. आपण विदर्भ, जे विदर्भातले 6 जिल्हे आहेत त्याची आज आढावा बैठक झाली. यामध्ये सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळले गेले आणि शेतकऱ्यांच्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी तात्काळ सूचनासुद्धा देण्यात आल्या. आणि अशा आढावा बैठक हे मंथली होत असतात, मात्र मुख्यमंत्र्यांनी खास त्यांचे जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना डेप्यूट केलं होतं. तर पुनर्रचना नाही झाली, पुनर्रचना नाही, पहिलेपासूनच 14 जिल्हे होते. तर आता मराठवाड्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. यावर्षी मराठवाड्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यासाठी प्रयत्न करू. केममध्ये सावळा गोंधळ आहे आणि केमच्या याच्यात आता युटिलिटी आणि अकाउंटेबिलिटीवर ज्या ज्या लोकांनी त्याच्यात गोळमाळ केला असेल त्या लोकांना घरी पाठवण्याचे आदेश देण्यात आले. कर्जमाफी संदर्भात शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल याच्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे. कोणीही वंचित राहणार नाही. ऑनलाईनच्या डिफिकल्टीज दूर केल्या जातील आणि घरी घरी जाऊन आम्ही त्यांना मदत करू. थँक्यू.